मुंबई विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रामदास कदम यांचा भरघोस मतांनी विजय झालेला आहे. आपल्या सोबत स्वतः रामदास कदम आहेत. भाई, या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया मी एवढंच सांगेन की हा विजय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भगव्या झेंड्याचा विजय आहे. शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा विजय आहे. हा विजय शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय आहे. हा विजय महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचा आहे. हा विजय हा मुंबई महानगरपालिकेतील ज्या ज्या शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी मला मदत दिली त्या सगळ्या नगरसेवकांचा विजय आहे. आणि म्हणून सगळ्या नगरसेवकांना देखील मी धन्यवाद देईन त्यांच्या हातामध्ये. या निवडणुकीत एक सर्वात विशेष बाब आढळते आहे ती युती किंवा आघाडी या दोन्ही धर्मांचं पालन झालेलं नाही आहे. शेवटपर्यंत कळलं नाही की मतं का दिली नाहीत, पण मुख्यमंत्र्यांचे मला आभार मानले पाहिजे की त्यांनी जर मतं दिली असती तर आज मला फक्त शिवसेनेचा विजय आहे असं मला म्हणता नसतं आलं. आणि म्हणून त्यांचे आभार मानतो की हा विजय फक्त आणि फक्त शिवसेनेचाच आहे हे मला सांगायला चांगलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत. भाजपची मतं त्यांना गेलेली दिसते. मला वाटतं हे प्रसाद लाडना माहिती असेल आणि मुख्यमंत्र्यांना माहिती असेल. एकूणच जास्त सर्वाधिक मतं तुम्हाला मिळालेली आहेत. तुमच्या या विजयाचं समीकरण कसं तुम्ही जुळवून आणलं? पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं, कुणीही धोका दिला, कुणीही पाठीत खंजी खुपसला तरी देखील शिवसेनेचं एकही मत फुटू शकत नाही. आज देखील प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक लोकप्रतिनिधी, प्रत्येक शिवसैनिक हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीची बांधिलकी आहे. आणि मला शिवसेनेचे सर्व आणि अपक्ष उमेदवार या सगळ्यांची मला मतं मिळाली, एकही मत फुटलं नाही. रामदास कदम यांच्या कन्या त्यांच्यासोबत आलेले आहेत. साहजिकच विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय. तुम्ही सांगाल तुमच्या वडिलांच्या विजयानंतर तुमची प्रतिक्रिया. आम्हाला माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आता खूप आठवण येते. आज असते तर तेही खूप खुश असते. मला उद्धवजी ठाकरे यांचाही आभार मानता येईल यावेळी नक्कीच. आणि हा विजय आमचा सर्वांचा आहे, सर्व शिवसैनिकांचा आहे आणि निश्चितच आमच्या घरच्यांचा आणि सर्वांचा आहे. आम्ही आज खूप आनंदी आहोत. निवडून येत नाही तोपर्यंत कुटुंबियांनाही थोडंसं टेन्शन होतं? नाही, अजिबात नव्हतं. हा विजय निश्चितच होता. हमखास विजयाची खात्री? हमखास विजय होता. हो हो, धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट एस श्रीनिवास, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.